माझं भाषणामध्ये 100% नाव होतं, परंतु मी स्वतः शिंदे साहेबांना सांगितलं की भरपूर वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे मी स्वतः शेवटी कुठेतरी पुढाकार घेऊन थांबलं पाहिजे. सगळेच जर भाषणं करायला लागले तर 11 वाजले असते. मी स्वतः शिंदे साहेबांना सांगितलं आणि हे कार्यकर्त्यांमध्ये असलं पाहिजे. मी संपूर्ण त्या नियोजनामध्ये होतो, त्याच्यामुळे मी स्वतः शिंदे साहेबांना सांगितलं की मी भाषण करत नाही. शेवटी भाषणं किती व्हायचे हा देखील एक प्रश्न असतो, तर मी स्वतःहून सांगितलं आणि त्याच्यावर कोण नाराज बिराज असण्याचं काही कारण नाही. शिंदे साहेबांनी अतिशय त्यांची चांगली भूमिका मांडलेली आहे आणि कालच्या परवाच्या मेळाव्यामधनं खरी शिवसेना कोणाची आहे हे देखील फायनल झालेलं आहे. आणि एक जबाबदारीनं रेकॉर्डवर सांगतो की शिवाजी पार्क जे आहे त्या शिवाजी पार्कवर किती खुर्च्या लागतात, किती माणसं बसू शकतात हे रेकॉर्ड BMC कडे देखील आहे आणि पोलिसांकडे देखील आहे. आणि PKC च्या 3 ग्राउंडवर किती खुर्च्या लावलेल्या होत्या आणि आजूबाजूला किती लोकं होती हे देखील रेकॉर्ड पोलिसांकडे आहे. त्याच्यामुळे जे स्वतःचं स्वतः समाधान करून घेतात की आमचं अतिविराट, अतिविक्रमी, अति आणि काय काय झालं, ते स्वतःचं समाधान केल्यासारखं आहे. तिप्पट चौपट गर्दी शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी होती आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रानं वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना म्हणून शिंदे साहेबांना स्वीकारले. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.